नमस्ते, मी विशाल नवनाथ चव्हाण, राहणार महागाव, तालुका जिल्हा सातारा। माझ्याकडं 5 एकर क्षेत्र आहे, त्यात सोयाबीन KDS 726 फुले संगम हवान घेत आहे। त्यासाठी आपण रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत। त्यासाठी बियाण्याला प्रति किलो 2 ml कार्बेंडेझिम हे बुरशीनाशक वापरणार आहे। त्यानंतर बियाण्याला गावछो नावाचं कीटकनाशक प्रति किलो 2.5 ml आपण वापरणार आहोत। ही रासायनिक बीज प्रक्रिया 1 दिवस किंवा 8 दिवस आधी पण करून ठेवू शकतो। या रासायनिक बीज प्रक्रियेमुळे जमिनीतील व बियाण्यातील कीड व रोगाचे व्यवस्थापन होते। यामुळे बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने होते। रासायनिक बीज प्रक्रियानंतर पेरणीपूर्वी 1/2 तास आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत। त्यामध्ये रायझोबियम 1 किलो बियाण्यासाठी 10 मिली वापर, त्याचबरोबर PSB आणि KMB प्रति किलो 10 मिली वापरणार आहोत। या रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्याचं योग्य पद्धतीने लसीकरण होतं। याचे खूप फायदे आहेत, यामुळे रासायनिक खतांची भरपूर बचत होते, जीवाणूंच्या संख्येत भरपूर प्रमाणात वाढ होते। या जैविक बीज प्रक्रियेमुळे हवेतील मोफतचे नत्र जमिनीमध्ये स्थिर होते। या रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रियेमुळे पिकाच्या उत्पादनात भरपूर वाढ होते, यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात भरपूर वाढ होते। माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी। हे माझे 2 एकरचे क्षेत्र आहे। मी बीज प्रक्रिया करून BBF द्वारे पेरणी करत आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की बीज प्रक्रिया करून BBF यंत्राद्वारे किंवा टोकणी पद्धतीनेच लागवड करावी।